राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तरी मात्र मुंबईत शिवसेनेला मोठा झटका बसलाय. नक्की काय झालंय यावरचा हा खास रिपोर्ट पाहूया. महाराष्ट्रात शिवसेनेला दणका. 400 शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश. काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्यानं संताप. युवा सेना नेते रमेश सोळंकींचा जय महाराष्ट्र. मुंबईतील धारावी इथं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये सुमारे 400 शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या 7 दिवसांमध्ये ही घटना घडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला याचा आनंद शिवसैनिकांमध्ये असला, तरी शिवसेनेनं ज्यांच्या बरोबर सत्ता स्थापन केली त्यावरून निष्ठावान सैनिकांमध्ये नाराजीचंच वातावरण आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी केली. हीच गोष्ट या कार्यकर्त्यांना खटकली आणि म्हणूनच शिवसैनिकांनी जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसैनिकांच्या नाराजीची कारणं काय आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर केलेली युती खटकली. सत्तेसाठी शिवसेनेनं अभद्र तडजोड केल्याची भावना. बाळासाहेबांच्या विचारांना आणि आदर्शांना तिलांजली. हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला सारल्याची खंत. शिवसैनिक रमेश सोळंकी यांनी शिवसेनेच्या युवा सेना युनिटमधून आपला राजीनामा दिला. भ्रष्ट आणि हिंदू विरोधी पक्षांसोबत शिवसेनेनं हातमिळवणी केल्यामुळे आमच्या मनामध्ये फसवणुकीची भावना निर्माण झाल्याचं मत सोळंकी यांनी व्यक्त केलंय. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेना युती झालेली असली तरीही मतदारसंघ सोडण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं नव्हतं. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवाराचा तर भाजपनं शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. काही शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे सुद्धा दिले होते. मात्र निकालानंतर वेगळीच गणित आकारास आली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. नेमका हाच मुद्दा काही शिवसैनिकांना आवडलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.